वर्धा जिले में घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगनघाट शहर में होना चाहिए, इसके लिए हिंगनघाट में अनेकों आंदोलन हुए हैं। इसलिए शहर के विधायक समीर कोनावार इन दिनों सक्रिय भूमिका निभा रहे हैं। शहर के सामाजिक कार्यकर्ता श्याम इडब्बार ने अनेक बार अन्न त्याग आंदोलन करते हुए वर्धा जिले में प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहर हो, इसलिए अहम भूमिका निभाई है। लेकिन राज्य सरकार द्वारा, शासन द्वारा अभी तक निर्णय नहीं लिया गया है। सामाजिक कार्यकर्ता श्याम इडब्बार ने विधान भवन परिसर में आत्मदाह का इशारा दिया, तब इनबीसी न्यूज को सविस्तर जानकारी इस बाबत फोन पर दी गई है। हिंगनघाट शहरात प्रस्तावित वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालय बोला प्रस्तावित वर्धा जिल्ह्यातील मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याकरिता आपण अनेकदा आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन सुद्धा केले। आता आपण जो आहे इशारा दिला आहे, आता कशा आत्मदानाचा त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया पाहिजे होती मला। मी किती वेळात भेटू, कुठं भेटू? नाही, मला आता ते मी कॉल रेकॉर्ड करतो तुमचा, मला कॉल रेकॉर्डवर आपली प्रतिक्रिया पाहिजे होती। आता आम्हाला एवढे सर्व आंदोलन करून सुद्धा न्याय मिळालं नाही, आम्ही काका नाही केले। तुम्ही प्रत्यक्ष आयबीसी न्यूज वाल्यांना माहित आहे, त्यांनी आमची प्रत्येक न्यूज झालेली आहे। तर आता का सांगायचं म्हणून आम्ही टोकाची भूमिका घेत, आता उद्याला आम्ही आमचे आमदार साहेब हे करणार आहे, काम द्यायला राजीनामा देणार आहे आणि त्यांना पुन्हा एक हातभार लावा म्हणून मी सुद्धा विधान भवनासमोर माझे अन्नत्याग सत्य आपलं आत्मदान करणार आहे। आता मी वैतागलेलो आहो म्हणून टोकाची भूमिका घेते साहेब मी। याकरता वर्धेकर सुद्धा सरसावला आहे, समोर आले आहे। त्यांचं म्हणणं आहे का वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेतच व्हावे, वर्धेला प्रायव्हेट सेवाग्राम आपला दत्ता मेघे साहेबांचं आणि एक सरकारी सेवाग्राम असल्याने आणि पुन्हा एक जिल्हा रुग्णालय आहे, तीन तीन आहे, त्यामुळं त्यांची मागणी ते मागत आहे, त्यांचा विषय आहे। परंतु शासनाने तिकडे देऊ नये, तीन तीन असल्यामुळे आम्हाला 75 वर्षात एकही आम्हाला व्यवस्था नाही, आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था कुठल्याही पद्धतीची नसल्यामुळे आम्हाला हे मिळालं पाहिजे ना, खूप आमच्या जीवाची मागणी आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी। तुम्ही जे हे उद्या जे आंदोलन करणार आहे जी, ते कुठं कुठल्या ठिकाणी करणार आहे, नेमकं कुठलं ठिकाण राहणार आहे? विधान भवनासमोर कमसे कम 100-150 मीटर च्या आत। म्हणजे आत्मदाह आंदोलन आपण हिंगणघाट मध्ये वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज साठी जे आहे आपण करणार आहे शहरवासियांकरिता। हा आपला निश्चित म्हणजे आपण निश्चय केला आहे का हिंगणघाट शहराला जे मेडिकल कॉलेज भेटलं पाहिजे त्यासाठी आत्मदहन आपण कुठल्या तारखेला करणार आहे? 19 तारखेला करणार आहे, 19 तारखेला विधानसभा सन्माननीय आमचे हिंगणघाटचे आमदार सन्माननीय श्री समीरभाऊ कुणावार हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे। मला जर मेडिकल कॉलेज नाही मिळालं इंग्लंड विधानसभा येताना, तर त्यांच्या सोबत त्यांना जर मान नाही ठेवला सरकारने, त्यांना मेडिकल कॉलेज मंजूर नाही केलं, त्यांच्या मागणीला मान नाही दिला, आमचाही मान नाही ठेवला, तर आम्ही तिथे आत्मदह करणार म्हणजे करणारच। थँक्यू श्यामभाऊ, एनबीसी न्यूज आपल्या संवाद साधल्याबद्दल धन्यवाद भाऊ, धन्यवाद।